आजच्या व्हिडिओमध्ये आपण मासिक पाळी येण्यासाठी एक सोपा आणि गुणकारी उपाय पाहणार आहोत हॅलो एव्हरीवन मी सायली तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये बऱ्याच वेळा लग्न झालेल्या स्त्रियांसोबतच काही टीनेजर मुलींमध्ये सुद्धा इनरेग्युलर पिरियड्सचा प्रॉब्लेम असतो तसं तर मासिक पाळी येण्याची वार तारीख आणि वेळ ठरलेली नसते पण मासिक पाळी नियमित आणि वेळेवर येणं हे स्त्रीच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं महिन्याच्या महिन्याला वेळेवरती पाळी येणं हे फार महत्त्वाचं आहे मासिक पाळी जर रेग्युलर नसेल तर पुढे अनेक प्रॉब्लेम्स निर्माण होतात कधीकधी असं होतं की आपली मासिक पाळीची तारीख उलटून जाते तरीही आपल्याला पाळी येत नाही मग आपल्याला अचानक पायी येण्याची भीती मनात राहते पण काही जणांच्या बाबतीत असं होतं की ठरलेल्या तारखेच्या आधीच दोन दिवस मासिक पाळी येते त्यामुळे त्यांचा मूड जातो मासिक पाळी उशिरा येणं हे चांगलं नाही त्यासोबतच ती फार लवकर येणंसुद्धा चांगलं नाही मासिक पाळी ठरलेल्या तारखेच्या दोन दिवस अगोदर व दोन दिवस नंतर पायी येणं याला रेग्युलर पिरियड्स म्हणतात काही महिलांमध्ये व मुलींमध्ये असं होतं की ते आपल्या मासिक पाळीची तारीख लक्षात ठेवायला विसरतात आपण जर महिन्याच्या महिन्याला मासिक पाळी आलेल्या दिवसाची नोंद कॅलेंडरवरती करून ठेवली तर महिन्यातील चार दिवसांचं शेड्यूल तुम्हाला क्रिएट करायला सोपं जातं पण काही वेळा ठरवलेल्या तारखेच्या अंदाजानुसार फारच उशिरा मासिक पाळी येते यालाच इनरेग्युलर पिरियड्स असं म्हणतात तुमची मेन्स्ट्रोल सायकल अनेक महिन्यांपासून इनरेग्युलर असेल तर याकडे दुर्लक्ष होता कामा नये मासिक पाळी अनियमित येण्याच्या कारणांमध्ये थायरॉइड हा महत्त्वाचा पॉईंट आहे शरीरामध्ये होणारे हायपोथायरॉईडीझम हे आपल्या मासिक पाळी चक्र बिघडवून टाकतात थायरॉईड हार्मोन याचं उत्पादन करते जे शरीरातील प्रक्रियांना निर्माण करण्यासाठी मदत करतात आणि त्यांचे संतुलन बिघडल्यास आपली मासिक पाळी लेट जर तुम्ही कोणत्याही आजारामुळे औषधे घेत असाल त्याने सुद्धा मासिक पाळी अनियमित येण्याचं कारण बनतं यानंतरचं कारण आहे ते म्हणजे पी सी ओडी पी सीओडी हा आजार पाचपैकी एका स्त्रीला तरी असतोच यामध्ये ओव्हरीमध्ये सिस्ट बनतात या सिस्टमुळे आपली मासिक पाळी रेग्युलर येत नाही याशिवाय मासिक पाळी अनियमित होण्याची अनेक कारणे आहेत ही कारणे स्त्रीच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यात वेगवेगळी असू शकतात मुलगी वयात येते तेव्हा मासिक पाळी सुरू झाल्यानंतर सुरुवातीला ती अनियमित होते तरुण वयात याला रिप्रोडक्टिव एज ग्रुप असं म्हणतात स्त्रियांच्या तीन वेगवेगळ्या वयोगटांमध्ये मासिक पाळी अनियमित असण्याचा त्रास होतो यामध्ये पहिला वयोगट म्हणजे दहाव्या बाराव्या वर्षी जेव्हा पहिल्यांदाच मुलीची मासिक पाळी येते तेव्हा सुरुवातीलाच ती नियमित येईल असं नाही पहिल्यांदा मासिक पाळी आल्यानंतर पुढचे दोन ते तीन महिने अगदी सहा देखील पाळी आलेच नाही असेही होऊ शकते दुसऱ्या वयोगटामध्ये म्हणजेच वीस वर्षानंतर जर मासिक पाळी आली नाही तर सर्वात पहिला प्रेग्नन्सीची टेस्ट केली जाते आणि जर प्रेग्नन्सी नसेल तर पाळी अनियमित येण्याची बरीच कारणे असू शकतात यामध्ये पी सी ओ डी पी सी ओ एस थॉयरॉइड असे प्रॉब्लेम्स दिसून येतात मासिक पाळी अनियमित येण्याच्या तिसऱ्या नंबरच्या वयोगटात चाळीस वर्षानंतर महिलांमध्ये मोनोपॉझसारख त्रास सुरू होतो मोनोपॉजमुळे मासिक पाळी अनियमित येते आपली मासिक पाळी वेळेवरती यावी यासाठी आपण नियमित व्यायाम केला पाहिजे आपल्या वजनावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे मानसिक तणाव थोडासा कमी केला पाहिजे गर्भधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या महिलांनी व टीनेजर्स मुलींनीसुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे मासिक पाळी वेळेवरती येण्यासाठी आज मी या व्हिडिओमध्ये एक ड्रिंक सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला मासिक पाळी वेळेवरती येण्यासाठी मदत होईल त्यासोबतच मासिक पाळी लेट आल्यावरती ब्लिडिंग जास्त प्रमाणात होणं क्रॅम्प्स होणं असं त्रास होतो तो सुद्धा या ड्रिंकमुळे कमी होण्यास मदत होईल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे ड्रिंक बनवण्यासाठी एका पात्याल्यामध्ये साधारणतः दोन कप इतकं पाणी घेतलेलं आहे या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यावी हे पाणी उकळल्यानंतर यामध्ये साधारणतः एक इंच आल्याचा तुकडा घेऊन तो बारीक असा त्या पाण्यामध्ये किसायचा आलं बारीक किसून घेतल्यामुळे आल्यामधील रस पाण्यामध्ये उतरतो संपूर्ण एक इंच आल्याचा तुकडा मी या ठिकाणी पाण्यामध्ये किसून टाकलेला आहे आता हे किसलेलं आलं पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं व या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आलं हे मुळातच उष्ण असतं पूर्वीच्या काळीसुद्धा मासिक पायी लवकर येण्यासाठी आल्याचा वापर करण्यात येत होता आल्यामधील कॉपर मॅग्नेशियम आणि पोटॅशियममुळे विटॅमिन सी व ई मिळते आल्याचे पाणी प्यायल्याने मासिक पायी लवकर येण्यास मदत होते आल्याचे पाणी हे शरीरामध्ये उष्णता निर्माण करते आल्यामध्ये अँटीबॅक्टेरियल अँटीऑक्सिडंटशिवाय आणखीही काही पोषक तत्वे असतात आल्यासोबतच या पाण्यामध्ये अर्धा चमचा गुळ टाकावा या पाण्यामध्ये किंचितसा गुळ टाकल्यावरती आल्याचा तिखटपणा थोडासा कमी होण्यास मदत होते गुळामध्ये सुद्धा कॅल्शियम फॉस्फरस लोह पोटॅशियम असे विविध गुणधर्म असतात शरीराला डिटॉक्सिफाय करण्यासाठी गूळ मदत करते गुळामध्ये सुद्धा उष्णता भरपूर प्रमाणात असते यामुळे मासिक पाळी येण्यासाठी मदत होते त्यामुळे आपण या पाण्यामध्ये आलं आणि गूळ असं टाकलेलं आहे आता हे पाणी चांगलं उकळू द्यावं या पाण्याला इतकी उकळी येऊ द्यावी की हे पाणी आटून एक पाणी आपल्याला हवं आहे त्यासाठी हे पाणी जास्त आटवावं तर अशा प्रकारे हे पाणी आपण आटवून घेतलेलं आहे आता हे पाणी आटल्यानंतर एका गायणीमधून ते कपामध्ये गाळून घेऊया आणि कोमट असताना या पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे हे पाणी सकाळी उपाशी पोटी घ्यायचं आहे या पाण्यामुळे मासिक पायी येण्यासाठी मदत होते तुमची मासिक पायी रेग्युलर नसेल आणि दोन महिन्यातून तीन महिन्यातून असे मासिक पाळी येत असेल तर तुम्ही हे ड्रिंक घेऊ शकता सकाळी उपाशीपोटी हे पाणी आपल्याला प्यायचं आहे या पाण्यामुळे मासिक पाळी रेग्युलर येण्यासाठी मदत होईल हा उपाय कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू